जय भवानी, जय भवानी। मला आज सार्क अभिमान वाटतो की आरक्षणाचे जनक राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीतून या आक्रोश आंदोलनाचं सुरुवात होते। शाहू महाराजांचं जनघराने सामान्य मराठा म्हणून मला आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं आणि अभिमानी वाटतो। काय मागण्या आहेत आपल्या? ज्या मागण्या आहेत त्या समाजाच्या माझ्या नाहीत। आज एमपीएससीच्या मुलांचा विषय असेल, 2185 चे रखडलेले विषय असतील, 1265 मुलांचे विषय असतील, मेडिकल मुलांचे प्रचंड हाल व्हायला लागले, त्याच्यावर काही शासन निर्णय घेत नाही, सार्थेबद्दल काही निर्णय घेत नाही की उपकेंद्र कोल्हापूरला होणार। आओ ती पहिली जमीन तुम्ही बघणार, त्या जमीन मध्ये तुमची 10 बोकी त्यामध्ये इंटरेस्टेड असणार, त्यानंतर त्याचं टेंडर काढणार, कोल्हापूर पण 2 वर्ष होणार। अहो आज कोल्हापूर असेल, पुणा असेल, रिअल एस्टेट एवढा स्लॅक आहे, कोरोनामुळे दुर्भाग्यपूर्ण 1000 ते 4000 स्क्वेअर फीट वर तुम्हाला चांगली जागा मिळतात, भाड्याने घ्या आणि सारखी सुरू करा, पण त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर नियोजन पाहिजे, ते नाही। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा विषय घेतला तर आज 2 वर्षापासून बजेटला कुठली तरतूद नाही। माझ्या शाहू महाराजांच्या नातूच्या नावाने माझे वडील राजे विक्रमसिंह गाडगेच्या नावाने जी बँक आहे त्याच्यामध्ये 35 कोटीचे कर्ज आपण दिलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये मी नियोजन मंडळातर्फे सांगतो की तुम्ही तरतूद करा, येत्या काळामध्ये ज्या कोल्हापूरच्या बँक आहेत त्यांना एकत्र करू, मराठा समाजांना कर्ज द्यायचा आपण पुढाकार घेऊ। आणि सगळ्यात महत्वाचं की मागच्या वेळी तुम्ही आपण सर्वांनी जे 58 मोर्चे केले, ज्या 58 मोर्चामुळे मागच्या सरकारला मान्य करावं लागलं की उपयोजना दिल्या पाहिजे, त्या उपयोजना बंद आहेत, जोपर्यंत समाजाला आरक्षण मिळत नाही त्या उपयोजना चालू ठेवल्या पाहिजे। आणि मी माझी सर्व प्रज्ञापूर भूमिका मांडतो आणि हे सगळ्यांतर्फे मांडतो, इथं आल्यानंतर आपण सगळ्यांनी आपल्या पक्षाची पायताना बाहेर ठेवा आणि इथं सगळ्यांनी या, सगळ्यांनी द्या। मी शाहू महाराज जनक्रमित आलेलो आहे आणि मी आपल्या सगळ्यांना म्हणतो, मी पहिल्यापासून बोलतोय की आता ही वेळ आलेली आहे की समाजाचं नेतृत्व समाजाने केलं पाहिजे। मागच्या 50 वर्षामध्ये ज्या ज्या नेत्याला तुम्ही नेतृत्व दिलं 50 वर्ष तरी काय केलं? मला पण नेतृत्व देऊ नका, मी पण राजकीय माणूस आहे, कशाला येते मला नेतृत्व? तुम्हाला नेतृत्वाची गरज का लागते? तुम्ही सगळी एकत्र व्हा, नेतृत्व करा आणि इथं कोल्हापूर आपलं जन्मभूमीपर्यंत थांबू नका, जाऊ दे ही ठेणगी मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, कोकणमध्ये आणि पूर्ण राज्यामध्ये समाजाचं नेतृत्व समाजाने केलं पाहिजे। आणि तुम्हाला तुमचं नेतृत्व करताच्या प्रक्रियामध्ये जर सरकार तुमच्या आडी येत असेल तर समाजाची गाडगे म्हणून सांगतो, त्यांच्या आडवा पहिलं मी जाईन, पहिलं त्यांच्या आडवा जाईन। आणि आज आपले जे युवक आहेत, आपले जे युवक आहेत त्यांच्या भविष्याचा विषय आलाय तर आपण सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे। आपल्या युवकांच्या भविष्यावर हे निर्णय नाही घेतला तर येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी टोक्याची भूमिका घेतली पाहिजे। जर उद्या तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की जर सरकार निर्णय घेत नाही तर ठोकायला पाहिजे, त्या ठोक्यासाठी सर्वप्रथम तुमच्या खांद्याला खांद्याला समोरची करते, पण निर्णय तुमचा आहे। आणि सरकारला मी एवढंच म्हणेन की समाजाच्या, राज्याच्या, समाजाच्या, युवकांच्या भविष्यावर खेळला तर याद राखा, तुमची गाठ या समर्जित घडगेशी आहे। हे वक्तव्य माझं नाही, आता इथं आलेल्या सगळ्या युवकांना म्हणतो, हॅशटॅग करा, गाठ तुमची माझ्याशी आहे। प्रत्येकाने आपला आपला फोटो लावा आणि सोशल मीडिया व्हायरल होऊ दे। आज एक फार चांगला आपण सगळ्यांनी एक सुरुवात केली, मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। शांततेने आपण सगळ्यांनी घरी जाऊ, पण याच्या पुढेही माझं मत आहे की या सगळ्या संघटनांना माझी विनंती आहे की बाकीच्या जिल्ह्यात तुम्ही जाऊन एक समाजाला एकसंघ करा आणि येत्या काळामध्ये आपल्या हक्काच्या मागण्या आहेत। आपण कुठलं भीक मागत नाही, आपण कुठली खैरात मागत नाही, हे आपला अधिकार आहे, आपला हक काय मिळत नसेल तर सरकारला गुडघ्यावर टेकवण्यासाठी तुम्ही निर्णय घ्या, मी आहे तुमच्या खांद्याला खांद्याला उभारण्यासाठी, एवढंच बोलू। ते मी कसं लिखलं, ते तुम्ही ते माझा विषय नाही। मी बघा, परत मी दुरुस्ती करतो, नेतृत्व तुम्ही करा, मला देऊ नका। हा 50 वर्षात चुका झाल्या ते दुरुस्त करा, मला पण नेतृत्व देऊ नका। मूक करायचं का ठोक करायचं तुम्ही सगळे ठरवा, ठोक करायचं, ठोक करायचं, मी येतो तिथं, चला काय काळजी करू नका। जय महाराष्ट्र।